बीडी घरकुल येथील एका कार्यक्रमातून माजी महापौर व राष्ट्रवादी पालिकेचे जबाबदारी घेतलेले प्रमुख महेश कोटे यांनी आमदार विजयकुमार देशमुख यांच्यावर जहरी टीका केली आहे. जर काम केलं नाही काय जोरावर, म्हणजे तुम्ही पैसेच वाटून आम्हाला विकत घ्यायचं भाषा करायला लागला का? एवढे आम्ही गरीब असलो तरी स्वाभिमानी आहे, आम्ही काय भिकाऊ आहे का? तुमचे पैसे किती दिवस चालणार आहेत? देऊन देऊन तरी किती पैसे देणार आहे? मग त्याला 200-500 ह्याच्यावर तर देणार नाही. किती दिवस चालणार आहे ते 500 रुपये? आज प्रथमेशनी सांगितल्यासारखं 20,000 तुमचं बीडी घरकुल आज 20,00,000 झालं. महेश कोटेंनी किती पैसे मिळवून दिले तुम्हाला याचा विचार करा. त्यांचे 500 रुपये कुठे लागावे? पालकमंत्रीपद 5 वर्षाचं असताना आणि 20 वर्षे आमदारकी भोगला असतानाही बीडी घरकुलच्या रहिवाशांसाठी 1 रुपयाचा निधी दिला नाही. प्रथमेशनी सांगितलं की 20 वर्ष झालं आपला आमदार या ठिकाणी निवडून येतोय, कोणी बघितलं त्यांना कधी आपल्याकडे आलेलं? कधी 1 रुपयाचं काम केलेलं माहिती आहे? बीडी घरकुलच्या भागात त्यांनी कुठेही दाखवावं की मी इथे एवढा निधी दिला? 1 रुपया सुद्धा एज ग्रुप मध्ये त्यांनी दिलेला नाही. 1 रुपया मग त्यांना अधिकार आहे का आपल्याकडे मत मागायचा? कशासाठी शेवटी आपण मतदान करतो? आपल्या भागातली कामं करावेत म्हणून आपण त्यांना मतदान करतो. मग तेच जर ते करत नसतील तर नेमकं काय करतात याचा विचार आपण आता करण्याची गरज आहे. आमदार विजयकुमार देशमुख हे या भागातील जनतेला पैशाचा आमिष दाखवून मते घेत आहेत. हे पैसे त्यांनी चोरलेल्यातून देतात असा कळवळजनक आरोप केल्याने भाजपातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. मग हे ही जर एवढी मोठी आम्हाला दिला असेल कशाला आम्हाला इकडे तिकडे तुमच्या किरकोळ पैशाकडे बघायची गरज आहे? तुमचे पैसे तुम्हालाच राहा. तुम्ही चोऱ्या केलेले पैसे आहेत, तुमचे प्रामाणिक कमवलेले पैसे नाही. महेश कोटेंनी प्रामाणिकपणे तुमच्या गाडाची किंमत वाढवून दिली. माजी महापौर महेश कोटे हे विडी घरकुल येथील एका कार्यक्रमात आले असता त्यांनी आमदार विजयकुमार देशमुख यांच्यावर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी काय आरोप केलं आता ते पाहू. त्यांचं जर काम असलं असतं तर जरूर पाडाला काही हरकत नव्हती, पण 1 रुपयाचं काम करायचं नाही आणि पाडाची भाषा करायची कुठल्या जोरावर? पैशाच्या जोरावर? लोकांचे पैसे लोकांना विकत घ्यायची भाषा? आज तुम्ही विचार करा, खासदार 2 बीजेपीचा इथं 1 रुपयाचा दोघांचाही निधी नाही. आज जय सिद्धेश्वर आहे, आपण धर्मगुरु म्हणून निवडून दिला, मी त्यांचा प्रचार केला परवा, पण काय आपल्या भागाला न्याय दिला का त्यांनी? 4 वर्ष झाले आता जवळजवळ खासदार होऊन त्यांचा सुद्धा 1 रुपयाचा निधी आपल्या भागात नाही. या आरोपानंतर भाजपाचे विडी घरकुल येथील भाजपाचे कार्यकर्ते सतीश भरमशेट्टी यांनी महेश अण्णा कोटे यांना प्रत्युत्तर दिले. विडी घरकुल म्हणजे जनता ही हिंदुत्ववादी आहे, हिंदुत्ववादीला मानणारी जनता आहे. तुम्ही गेल्या वेळी शिवसेनेत होता म्हणून तुमचं नशीब चांगलं, तुम्ही किरकोळ 1600-1700 मतांनी निवडून आला. त्याच्यातही राजकुमार हंसाटे सरांचा जो भाग जोडला होता त्यातील अर्धी लीड आहे. तुमच्या घरकुलमध्ये जर लीड बघितलं तर किरकोळ 7.5-7 मतांची लीड घेऊन तुम्ही ह्या भागातून निवडून आलेला आहात. अर्ध्या मतांची लीड ही राजकुमार हंसाटे सरांच्या अक्कलकोट रोड येथील मल्लिकार्जुन नगर, किसान नगर, परत राजीव नगर ह्या भागातली लीड आहे. अहो सामान्य कार्यकर्ते, आम्ही गरीब असणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांच्या मुलांना भारतीय जनता पार्टीनं तिकीट दिलं. का दिलं? आम्ही प्रामाणिक आहोत, आम्ही विकलं नाही. आम्ही तुमच्यासमोर छाती ठोकपणे तुमच्या विरोधात, आम्ही तुमच्या पक्षाविरोधात इथं काम करतो. त्याचा न्याय म्हणून आम्हाला 2017 महापालिकेचं तिकीट मिळालं. आम्ही गरीब होतो, गरीब असूनही प्रामाणिक होतो, आम्ही निष्ठेनं काम केलं, तरी तुम्ही तुमचा निसटता पराभव झाला, आम्ही तुम्हाला घाम फोडला आणि तुम्ही आता म्हणताय की आमदारांचे पुत्र माझ्या विरोधात खोबारण्याची भाषा करतायत, मी त्यांना इथं डिपॉझिट जप्त करता. अहो तुम्ही 2017 आमचं डिपॉझिट जप्त करू शकल नाही, एक सामान्य घरातल्या कार्यकर्त्याचं करू शकल नाही. तुम्ही विजयकुमार देशमुख आमदारच्या पुत्राचं डिपॉझिट जप्त करायचं हे स्वप्नातही विचार करू नका. ह्याच वेळी तुम्ही निवडून येता का? ह्याचं आत्मचिंतन करा.
भाजपाचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी यावर प्रतिक्रिया देणे गरजेचे असताना थेट कार्यकर्त्यांनीच महेश कोटेंचा या प्रभागात असलेला प्रभाव कसा कमी होत आहे, तसेच महेश कोटेंनी देशमुखांनी काम काहीच केलं नाही यालाही त्यांनी उत्तर दिलं. याशिवाय महेश कोटे यांच्यावर जकात असताना महेश कोटे यांनी जकात चोरी केली असा आरोप करून खळबळ उडून दिलाय. विजयकुमार देशमुख इथं काम काही न करता फक्त चोरलेल्या पैशाच्या जीवावर इथं बीडी घरकुलमध्ये निवडणूक लढवणार आहेत. चोरी आम्ही आयुष्यात कधी केली नाही आणि आमचे नेते असे चोरीचे धंदे कधी करत नाहीत. ते खानदानी श्रीमंत आहेत. तुमचा बॅकग्राऊंड तुम्ही बघा, मला तुमच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलायचं नाही आहे. तुम्ही तुमचं बॅकग्राऊंड बघा. चोरी हे तुम्ही केलेलं आहे. महापालिकेत जेव्हा जकात चालू होती त्यावेळी महापालिकेचे सर्वासर्वे हे तुम्हीच होतात. जकात चोरी करणारे सगळ्यात पहिले नेते तुम्हीच होतात. जकात चोरी तुम्ही केली आणि तुमचे घर तुम्ही भरलेलात. और ज्या पक्षात तुम्ही 40 वर्ष राहिले नाही आणि आज इथं घरकुलमध्ये सांगतात की मला न्याय मिळाला नाही म्हणून मी आज काँग्रेस सोडलं, शिवसेना सोडलं. अहो 40 वर्ष सत्ता तुमच्या घरात होती. शिंदे साहेबांनं तुमच्यावर विश्वास ठेवून सोलापूर महापालिकेची तिजोरीची चावी तुमच्याच हातात दिली होती. तुम्ही त्या पक्षाला कधी न्याय देऊ शकल नाही. आज त्याच पक्षाच्या मागे हात धुवून लागलात की त्यांचे नेते फोडत सुटलात तुम्ही. महानगरपालिका निवडणुकीची महिला आरक्षण फक्त जाहीर झालं. आज होणारी मतदार यादी 23 तारखेला गेलं असं असताना विडी घरकुलमधील एका सभेने राजकारण तापलंय असे म्हटल्यास बावगे ठरू नये.